रिव्ह्यूज अँड खूप लोकांकडून पेडेकर हॉस्पिटलचे खूप चांगले रिव्ह्यूज मिळालेले. सो आम्ही आमचं इकडे रजिस्ट्रेशन केलं प्रेग्नन्सी कळल्यानंतर. आणि मग प्रेग्नन्सी चालू झाल्यानंतर मग आमचे फॉलोअप्स वगैरे डॉक्टर महेश बेडेकरच्या अंडर खूप चांगले होते. ते खूप पोलाइटली आणि शांतपणे सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर वगैरे करतात. त्याच्यामुळे 9 महिने कसे पटकन निघून गेले समजले नाही. आणि डिलिव्हरीच्या वेळेस पण त्यांनी खूप नॉर्मलसाठीच प्रयत्न केला, पण मलाच ॲक्च्युली सहन नाही झालं आणि थोडंसं प्रॉब्लेम होते, म्हणून मग आम्हाला सी सेक्शनला जावं लागलं. पण ते पण एकदम लास्ट मुमेंटला गेलो. लास्ट मुमेंटपर्यंत डॉक्टरांचा आग्रह नॉर्मलसाठीच होता, त्याच्यामुळे कोणी मला असं सी सेक्शनसाठी जनरली असं ट्रेंड आहे की सी सेक्शनसाठी लवकर जातात सगळेजणं, बट माझ्या बाबतीत असं काही झालं नाही. आणि नंतर मग आता सी सेक्शन नंतर आता 4 दिवस आम्ही इकडे राहतोय. इथे इकडची रूम सर्विस वगैरे खूप चांगली आहे. इकडे जे मावशी वगैरे काम करतात, तुम्ही कधी पण रात्रीच्या टाईमला काही पण त्यांना हेल्प मागा, ते नेहमी अवेलेबल असतात. इवन आमचा बेबी रडला तरी पण ते हेल्प करायला स्वतःहून येतात काही काही. त्याच्यामुळे इकडचा एक्सपिरियन्स आम्हाला खूप चांगला आला आहे. इवन सिस्टर्स पण खूप हेल्पफुल आहेत. कधी पण तुम्ही बेल मारा ते लगेच 2 मिनिटात हजर होतात रूममध्ये. सो ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता बेडेकर हॉस्पिटलमध्ये. आणि सगळेच असिस्टंट डॉक्टर आणि महेश बेडेकर डॉक्टर खूप हेल्पफुल आहेत. सर तुमचा अनुभव काय? जसं की मी सांगितलं, पहिल्या दिवसापासून जेव्हा आम्ही इकडे आलो डॉक्टरांना भेटायला, तेव्हा सगळ्यांनी आम्हाला खूप चांगल्या रीतीने समजवलं, पूर्ण प्रोसेस समजवली आणि त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने खूप म्हणजे खूप गोष्टी कळून आल्या. खूप कन्फ्युजन्स होते ते दूर झाले. आणि जसं मी सांगितलं, पूर्ण 9 महिने आम्ही जेव्हा फॉलोअप करायचं तेव्हा प्रोग्रेस कसा आहे काय आहे ते वेळोवेळी आम्हाला समजवलं. इनफॅक्ट ॲडमिट झालो तेव्हा पण पूर्ण प्रक्रिया समजवली, कशामुळे काय झालं काय आपण करतोय ते इन डिटेल समजवलं. सो त्याच्यामुळे काही असं हे नाही झालं की हे डिसिजन का घेतलं ते डिसिजन का घेतलं. आणि जसं मी सांगितलं, इनफॅक्ट 4 दिवस आम्ही इकडे होतो, खूप चांगली सर्विस आहे. मावशी सिस्टर्स डॉक्टर्स खूप छान काळजी घेतली आमची, एकदम घरासारखं फील होतं. जेवण वगैरे पण खूप छान होतं. पहिले 1 दिवस आम्ही डब्बा आणलेला, पण नंतर त्यानंतर डब्बा पण बंद करायला सांगितला. सो हां, खूप छान होतं. आणि ॲट दी एंड ऑफ द डे बेबी मस्त आहे, मम्मा पण मस्त आहे, तर आम्ही खूप खुश आहोत. थँक्यू.